बघा मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार? केंद्रीय त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीतून देश सध्या चालला आहे आपला, महागाई असेल, आर्थिक विषय असतील, आरोग्यविषयक आणीबाणी असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राला मंत्र्यांना जबाबदारी आलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसलेले आहेत, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपद आलेली आहेत, पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडलेला आहे, अनुभवी आणि ज्येष्ठ असले. नक्कीच नारायण राणे यांना मंत्री केलाय, लघु सूक्ष्म, लघु सूक्ष्म मध्यम असं एक उद्योग खातं चे मंत्रीपद त्यांना दिलं. खरं म्हणजे नारायण राणे यांचं ज्याला आपण कद म्हणतो, उंची म्हणतो कामाची, ती त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेकदा मंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळलेली आहेत, पण त्यांना आता लघु आणि सूक्ष्म खात्याचं मंत्रीपद दिलेलं आहे. आता त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या माध्यमातून मोदींना जी काय अपेक्षा आहे, विशेषतः रोजगार वाढवण्याचं मोठं कार्य त्यांच्यापुढे आहे, काम आहे, आव्हान आहे. पण एक मात्र भारतीय जनता पक्षानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत की आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये चेहरे मिळाले महाराष्ट्रात. आता कपिल पाटील हे राष्ट्रवादीचंच प्रॉडक्ट आहे, भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचंच प्रोडक्शन आहे, नारायण राणे हे शिवसेना काँग्रेस करत बी जे पीत गेलेले आहेत. हे पाहिल्यावरती म्हणजे मूळ चेहरा जो आहे मंत्रिमंडळाचा हा शिवसेना राष्ट्रवादीचाच आहे. जर तुम्ही केंद्रात पाहाल तर केंद्रातसुद्धा अनेक जुने जाणते बाजूला आहेत आणि बाहेरून आलेले अनेक प्रमुख लोक जे आहेत त्यांना जबाबदारी दिल्या आहेत, पण ते त्यांच्यामधलं सक्षमता पाहून त्यांना दिला असावा असं मी मानतो. नवीन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान द्यावं, विशेषतः आरोग्यमंत्री आहेत आपला नवीन, त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. त्यानंतर लघुमध्यम उद्योग खात्याचे जे मंत्री आहेत नारायण राणे, त्यांच्यावर रोजगार निर्माण करण्याचा आणि या लहान उद्योगांना जो पूर्णपणे या काळामध्ये मरून पडलेला आहे त्यांना संजीवनी देण्याचं आव्हान त्यांच्यापुढे मोठं आहे, हे त्यांनी करावं. सर, नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्यामुळे कोकणामध्ये शिवसेनेला काही फटका बसू शकतो का? शिवसेनेला फटका बसण्यासाठी जर त्यांना मंत्रिपद दिला असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे मोदींच्या. मला असं वाटतं त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रिपद दिलं जातं. शिवसेनेला फटका देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहेत त्यांना फटका देण्यासाठी जर अशी मंत्रिमंडळाचा खिरापत वाटत असतील तर हा घटनाविरोधी आहे, हा घटनेचा भंग आहे. असं असेल तर त्यांना कळवायला सांगा की या अमुक अमुक माणसांना मंत्रिपदाची दिलेली आहेत, त्यांना मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळण्यापेक्षा, देशाची सेवा करण्यापेक्षा या कामासाठी मंत्रिपद दिलं असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. मंत्रिपद राज्याचं आणि देशाचं जे असतं ते राज्याचा देशाचा विकास करण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी जास्त, आणि आपले मंत्री यापुढे त्याच पद्धतीचं काम करतील. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.